Oh, and wow. She's looking pretty. She's looking beautiful. Beautiful. Yes. And this is Mrunal Bazula Bazula. Yes, this is पोज आहे ती पण मी करून दाखवतो. Yes, आम्ही पूर्ण नाते नवेसीची आमची पूर्ण टीम इतक्या दिवशी काश्मीरची टीम आम्ही पुण्यात भेटलेलो आहोत. सो मृणाल गवांडे, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्या प्रतीक्षाचा ऑन स्क्रीन हिरो, ऑन स्क्रीन हिरो आणि केमिस्ट्री, ऑन स्क्रीन केमिस्ट्री सप्रथम जी जिच्यामुळे अजून ते पण लुक दिसणार सुंदरते चार चांद लागणार आहेत. प्रतीक्षाच्या सुंदरते आणि सौरभ बेर्डे अर्धा मेकअप करून गेले आणि मी सगळे सगळं सगळं आणि मी केलेलं आहे गाणं छान. इतके दोन छान चेहरे आहेत. सो मी खूप हॅपी आहे की इतक्या दिवसांनी हे सगळे भेट आम्ही पुन्हा एक रियुनियन झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. सर्व लोक मॅम प्लीज या ना प्रेम मध्ये जा तिकडे. ब्लॉगचा कधी इंटरव्ह्यू झालाय समजलं नाही काय काय ब्लॉगचा कधी इंटरव्ह्यू झालाय आम्ही लाईट दिसतोय का आम्ही तुम्ही इकडे लाईट आहे ना मागे बॉटल ग्रीन कलर ची साडी वेअर केली आम्ही. लुकिंग ब्युटिफुल. And this is our famous color, bottle green. Yeah, and she's looking gorgeous. So no. Now about Nate Nave. Nate Nave. So on a serious note, Nate Nave se he you know khup maja aali. 11th hour la ami Pratiksha la call kela. So Pratiksha se husband Vishal tyanni khup support dakhavla. इमिडिएट सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि जस्ट काही तासांआधी आम्ही फोन केला होता आणि ही आमची लाडकी प्रतीक्षा नाशिकवरून डायरेक्ट काश्मीरला आली एकटी. म्हणजे तो इंग्लिश आपण जो मूवी बघितला श्रीदेवीचा ऍक्च्युली तिच्यासाठी तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता. कारण की मला तिला कम्फर्टेबल करायचं होतं आणि मी कम्फर्टेबल तेव्हा असतो जेव्हा माझ्या बरोबर आहेत ना हे माझे लाडकी लोक असतात. सौरभ बेर्डे ऑफकोर्स, म्हणजे आय कांट इमॅजिन माय शूट विदाउट सौरभ अँड संप्रताप. संप्रता मी आणि सौरभ आम्ही खूप भांडत असतो आणि तिची आमच्या लुक्सची मेहनत होत असते. हिरोईनला सुंदर दाखवण्यासाठी ते लोक वेळ घेत असतात आणि मला त्यांना सुंदर दाखवायचं असतं पण माझ्याकडे वेळ फार कमी असतो. सो मृणालला विसरून अजिबात चालणार नाही. मृणाल ऍक्च्युली सगळ्यात जास्त जर प्रतीक्षाला कम्फर्टेबल कुणी केलं असेल इनिशियल स्टेजला तर मृणालने केलं होतं आणि मजा आली सगळ्यांना आम्हाला शूट करून. सो नाव टेल अस समथिंग अबाउट लुक्स आपले नाते नवेसीचे. अँड आमचे लुक्स खूपच छान झालेत नो डाऊट. म्हणजे एक मराठी जॉनर आणि ते पण काश्मीरमध्ये शूट केले त्याप्रमाणे इट्स बिकम व्हेरी नाईस, व्हेरी अमेझिंग, स्टनिंग. तुम्ही बघालच आणि ऑफकोर्स इतकी सुंदर जर आम्हाला एक आर्टिस्ट मिळाली आहे तर तिला रेडी करायला पण आम्हाला ॲज अ स्टायलिस्ट ऑर ॲज अ मेकअप आर्टिस्ट आम्हाला करायला पण तिला रेडी करायला खूपच छान वाटत होतं नो डाऊट. सो जस्ट वेट फॉर अ लुक्स टू कम, प्लीज स्टे ट्यून. आणि आमचा हिरो तर आहेच, म्हणजे स्मार्ट, त्याला तर आम्ही ऑलरेडी स्मार्ट बनवलं होतं आणि आमचा राऊंड अजून स्मार्ट होतो तो ऍक्च्युली. सो खूप जास्त स्मार्ट फील पण करत. नाऊ सौरभ टेल अस समथिंग अबाउट नाते नवेसीचा फर्स्ट डे चा एक्सपिरियन्स. तुझा खूप क्विक एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यामध्ये काय मजा आली जेव्हा सी प्रतीक्षासाठी आपण खूप एक्साइटेड होतो. आम्ही लोकांनी आम्हाला रेफरन्स दिलेले प्रतीक्षाचे, आमचे बरेचसे फ्रेंड्स आहेत त्यांनी. आणि ऑन स्क्रीन शी वॉज माय काय म्हणू शकतो, शी वॉज माय एक पेंटिंगसाठी पेपर ठेवतो, शी वॉज द वन. आणि त्याच्यानंतर मी तिच्यावर पेंटिंग केल्यानंतर आणि ती आहेच सुंदर, आणि ती पेंटिंग केल्यानंतर ती आणखीन सुंदर दिसते नो वंडर. आणि शी वॉज लुकिंग स्टनिंग ऑल द लुक्स जे संप्रतानी सरांनी आम्ही सगळ्यांनी जे एफर्ट्स घेतलेत आणि प्लस त्या सरांनी पण कम्फर्ट करण्यामध्ये, कारण की आम्ही किती मेकअप केला तरी कम्फर्टनेसशिवाय काहीच होऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे थँक्स टू मृणाल ऑल्सो, थँक्स टू सर जे आम्हाला प्रत्येक नेहमी सरांबद्दल थोडस सरांबद्दल एक गोष्ट मृणाल बाजूला बाजूला
रिअल ओंकार माने ऑन द सेट. सो हे बाहेर ओंकाराला खूप वेगळे असतात, ओंकार सर आमचे खूप वेगळे असतात आणि जे सेट वरती असतात इज टोटली डिफरंट पर्सन. आणि सरांची एक पोज आहे ती पण मी करून दाखवतो. Yes, yes, this that. So now, Pratiksha, तू सांग तुझ्यासाठी जेव्हा तू संप्रताला ऍज अ स्टायलिस्ट ऍज अ यु नो एक फक्त एक तीन मुलगी तुझ्यासाठी संप्रताच होती सेटवर कशी. त्याच्यानंतर सौरभला जेव्हा तू भेटलीस मी होती काढली, त्याच्यानंतर ओव्हरऑल मृणाल ऍज अ ऍक्टर ऍज अ को ऍक्टर आणि मी ईशान जी ऍज अ प्रोड्युसर, कसं सगळा एक्सपिरियन्स होता तुझा आणि तू किती ऑफकोर्स आपण जी मजा केली तू ती मिस करते. तू नेहमीच म्हणते की ते तुझा एक छान शूट झालेला आहे. सो तू सांग काहीतरी आता. जसं की मी घरून कशी आली तुम्ही बघितलं, मी खूप जास्त नर्वस होते. मी नर्वस या करता होते कारण बोलणं फक्त माझं तुमच्यासोबत, माहीत नव्हतं तिकडे कोण कोण असणार आहे. मी म्हणजे आमच्या दोघांचा डिसिजन होता की मी सडनली यायचंय की नाही यायचं. आले तर पहिले तर मला प्रश्न होता मी जाणार कशी आहे, काश्मीरपर्यंत मी पोहोचणार कशी आहे. पोहोचल्यानंतर तिथे मला एक तास वेट करावा लागला होता. मग हिरो सोबत मी बोलत होते, बोलण्यावरनं तर मला छान वाटत होता, बाकी यांच्याबद्दल पण मला कळून गेलं होतं. तर बोलण्यावरनं मी म्हणजे गेस केलेलं की हा टीम जे आहे ती ट्रस्ट म्हणजे एक असतं ना की भीती असते, तर मला ती नव्हती राहिली. 50% भीती माझी तिथेच गेली होती. आल्यानंतर तुम्ही मला जे काय म्हणतात त्याला जसं ते मला जास्त आवडलं, ते मला कोऑपरेट केलं प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि माझा सेकंड एक्सपिरियन्स होता गाण्याला घेऊन पण की कॅमेऱ्याला कसं फेस करायचं, तर ते पण तुम्ही खूप छान निभावून दिलं. आणि परत माझं सेकंड जे असं गाणं होतं की त्यामध्ये खूप सारे चेंजेस मी केले, कलरफुल ते पर्सनली मला खूप आवडलं. आणि मला ही गोष्ट खूप आवडली की जे पण कपडे होते तिने जबाबदारीने सगळं लावून सगळं ते तयार केलेलं. मला एक असतं ना की पूर्ण बघून माप वगैरे घेऊन ती गोष्ट मला खूप जास्त आवडलेली. आणि हा मेकअपला घेऊन मला कुणाच्या हातचा मेकअप नाही आवडत. तर पर्सनली मला माझं पहिलं गाण्याच्या वेळी पण मी खूप असं टेन्शन घेतली की अरे हे 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 तर मला. आणि मी बघितल्यानंतर पहिले तर एक ब्युटिशियन होती जी माझ्या खुशी ओळखीतली होती, पण मी यांना बघितलं म्हटलं हे का माझा मेकअप करणार. म्हणजे थोडीशी एक हे होती की नर्वस होती की माझं मला गाण्यात दिसायचं आणि माझा मेकअप कसा होणार. पण जेव्हा यांनी माझा मेकअप केला मला सिम्पल सोबर आणि खूप छान वाटला, तर नो डाऊट. आणि जे पण हेअरस्टाईल चेंज केली आपण पाच मिनिटात ते मला खूप आवडलेलं. आणि जो पण लुक क्रिएट झाला जसं नेचर होतं काश्मीर जसं होतं अगदी काश्मीरी टाईपच माझे लुक झालेले. सो सगळं गाणं माझ्या जसं मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं तसंच गाणं झालं पूर्णपणे. आणि हिरोबद्दल तर काय खूप जास्त कम्फर्टेबल फील करवलं सगळ्या गोष्टी हिरो बघत होता. हिरोला मला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही मला यांचं मेन डिरेक्शन खूप आवडलं की कसं ना की ते करून दाखवायचंय की तुला असं करायचंय. एक आयडिया एक दाखवते माझ्या गोष्टी कशा आहेत. ऑफकोर्स आपण एक ना विजन असं गोल फिरला होता माझ्याकडे आहे, मी शेअर करणार आहे ते लवकर. आधी 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 माझे व्हिडिओ काढले मला दिले नाही. तेच मला सांगायचं व्हिडिओच्या बाबतीतलं सांगायचं. संप्रता मी संप्रता आहे. नाही नाही मी संप्रता आहे. सांगितलं माझे व्हिडिओ काढ आम्ही गाडीत आहोत. मी संप्रता आहे आणि संप्रता प्रतीक्षा आहे. संप्रता फोनवर आहे. काहीतरी संप्रता असं काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी चिडली आहे आदिल आणि हे सगळी चिडा चिडी झाली. हा ती मध्ये प्रतीक्षा मध्ये हम तू खिडकीत बसली. अगं घे ना घे अगं घे व्हिडिओ घे घे अगं घेतीये मी डांग
नॅनो बोलते खूप बोललो ना युअर टाइम. पहिल्यांदा तर मला एक सांग, लेफ्टला मी थांबलो आणि राईटला प्रतीक्षा थांबली, तर घाम कोणामुळे फुटत होता तुला? कुणाचा कुणामुळे आणि घामायच्यामुळे मला पहिल्यांदा तर ना मृणालला सॉरी म्हणायचं आहे आणि मी ऑन स्क्रीन सॉरी. अरे पाणी का पितोय? अरे किती पाच नाही सो ओव्हरऑल प्रतीक्षा बद्दल, साप्रता बद्दल आणि याच्याबद्दल, सौरभबद्दल सांग. आता प्रतीक्षा जेव्हा जॉईन होईल तेव्हा प्रतीक्षाबद्दल सांग आधी पटापट सांग. वेल माझ्यासाठी खूप मोठं ब्रेक थ्रू होता नाते नवेचं, बिकॉज आम्ही ज्या प्रकारे विचार केला होता थोडस पटपट त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पण एक लिमिट असू शकत, ते किती वेळ कॅमेरा हातात आधी का प्लॅन केलेला माहिती का की लुक्स वगैरे बदलायचे, त्याच्यामध्ये लुक वॉज सजेस्टेड लुक्स म्हणजे चेहरा, म्हणजे जे होतं की मृणाल तुला असं दिसायचं आहे त्याच्यामध्ये, मग त्याला एकदम भरून काढलेलं सौरभने आणि मला तर ऑब्व्हियसली सौरभ सोबत नेहमीच आवडते, इज अ डार्लिंग फॉर अस यु नो. डेफिनेटली डेफिनेटली आय नो, मला माहिती आहे सुरतपेक्षा कमी हो पेन पण. एनिथिंग अबाउट कॉस्ट्युम्स? So like, see, I'm a big fan of Samprata. Thank you. Really, right from how to take care of your shoes to your, you know, muffler and everything. मला एक्सप्लेन केलेलं समजवलेलं प्रेझेंटेबल खूप सुंदर. Samprata ओरडत नाही, तिला फक्त स्ट्रेस येतो. ठीक आहे. आणि ओंकार बद्दल असं आहे की बेसिकली मी खूप जास्त नर्वस होतो, बिकॉज ते कसं असतं की माझ्यासाठी प्लस पॉईंट लेवल होऊन जातं की आता मला खूप वेगळ्या वेमध्ये खूप 100% एनर्जीने देऊन करायचं. अँड मे बी समटाईम्स मी ते एनर्जी जेव्हा कोपअप नाही करत तेव्हा ते अप्स अँड डाऊन्स होतात, बट ओव्हरऑल जो प्रोडक्ट फायनली ओंकार दाखवतो दॅट इज समथिंग दॅट इज अनइमॅजिनेबल. बिकॉज आम्हाला माहिती आहे की ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीनसुद्धा त्यांनी किती मेहनत घेतलेली असते, राईट फ्रॉम रायटिंग द इंटायर वर्ड्स ऑफ द लिरिक्स, प्रत्येक एक एक शब्द झाला व्यवस्थित की म्हणजे शॉर्ट झाल्यानंतर ते कट करणं अँड एव्हरीथिंग अँड हाऊ टू टेक केअर ऑफ द इंटायर शूट हे ओंकार इतर ग्रेट आहे. थोडस प्रतीक्षाबद्दल. सो लाईक प्रतीक्षाबद्दल मला हे सांगायचं होतं की I'm so lucky to have Pratiksha as my wife, okay? As your on-screen wife. And my on-screen wife, okay? It's a real husband, Vishal, Mr. Vishal Bankar. They video. They video. आपण फ्रेंड्स होतो. तेच सांगत आहे की मला काम या. सो येस, आय एम रिअली हॅपी की आमचं एक सुंदर गाणं येतं आहे नाते नवेचं. आणि मोस्टली माझ्यासाठी तर खूप मोठा एक प्रश्न होता की मला एक्सप्रेशन्स काढायला लावायचे पण ते निघत नव्हते आणि ही असे सहजच पण एक्सप्रेशन घेऊन जात होते आणि असले आता कसं करू तुम्हाला. सो रिअली इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. प्रतीक्षा तुम्हाला तर माहिती आहे, इनफॅक्ट आमची पण रोल आहे. आणि हा इनफॅक्ट परीक्षा पण कधी कधी मी जेव्हा नर्वस व्हायचो किंवा एनर्जी डाऊन व्हायची ते मला सपोर्ट मला म्हणायची म्हणा काही नको करूया छान आहे होईल होईल. सो लाईक खूप छान प्रकारे एक एनर्जी बूस्ट दिल्या गेला आणि इट वॉज ग्रेट.
महाराष्ट्राची काश्मीरची कली. ऍक्च्युली महाराष्ट्राची एक कली जी काश्मीर मध्ये अवतरली होती. सो ह्या सगळ्याचा शेवट मला असं सांगायचं आहे, नाते नवे सेन हे एक लग्नान आपण म्हणतो ना की मराठी कल्चर किंवा मराठी फॅमिली मराठी ट्रेडिशन खूप एक सुंदर असं, तो एक हजबंड वाईफचं रिलेशन जे असते ते ॲक्च्युली खऱ्या अर्थाने लग्नानंतर डेव्हलप होत असतं, लग्नानंतर सुरू होत असतं. सो तिला एक ॲज अ वाईफ मी रील्सच्या माध्यमातून इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं होतं. तेव्हाच एका पॉईंटला आम्ही ठरवलं या गाण्यातली बायको नवरी हीच असणार म्हणून. आणि जेव्हा मृणाल आणि ते आले त्याची केमिस्ट्री खूप सुंदर दिसते. या गाण्याची मुळातच बेस जो गाभा आहे तोच एक नवरा बायकोच्या एक रिलेशनवरती आहे. तो खूप सुंदर एक असं कपल जे काश्मीर एक्सप्लोअर करतं आहे आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या धाग्यातनं ते काश्मीर आपल्याला सुंदरपणे दिसणार आहे. सो हाच माझा थॉट होता आणि ते नवीन जोडपं ॲक्च्युली तसं दिसतं आणि मस्त झालेलं आहे. का आणि एक टॅगलाईन हवी आहे मला, मी नाशिक मधली. कोण? मी नाशिक मध्ये राहणार. हो आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी नाशिकची एक साधी सिंपल हाऊसवाईफ आहे. ऑफ कोर्स. टॅगलाईन. थँक यू सो मच. थँक यू. मी स्वतः काम केलं असून पण मी काश्मीर पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं आणि मी स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे गाण्याला घेऊन. जे पण टीम आहे तुम्ही बॉन्ड बघितलं, आम्ही सगळे एकत्र होतो. आत्ताच्या बॉन्डवरनं तुम्हाला एक आयडिया येऊन गेलं असेल की आम्ही ग्रुप करून कसं गाणं काढलं असेल. आणि गाणं पूर्णपणे कलरफुल गाणं आहे. इतकी मी एक्सायटेड आहे, तुम्ही तितकेच एक्सायटेड असाल आणि भरभरून तुमचं प्रेम. थँक्यू. कोण आहे तुम्ही? बॉयफ्रेंड. तो पण नाही म्हणायचा, फ्रेंड म्हणायचं नाही. म्हणजे मला आवडतात म्हणजे विषय बघायला. इथे विषय माझा चालला होता इथे त्याच्या ऑफकोर्स ट्रिगर आहे ॲक्च्युली करत आणि तर ते असं धरलं ना माणूस थोडा का नाही का वेगळंच बोलायला सुरू करतो. का बरं ते बंद झालं ना ते ऑटोमॅटिक माणसाची म्हणजे नाही का मस्त प्लॅन आहे. म्हणजे ऍक्च्युली प्रमोशनसाठी पण प्रमोशनला नाही गाणं येऊन गेलं त्याला प्रमोट करायला.